नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलचं जे यू आर एल असतं, जे यूट्यूबकडून भेटलेलं असतं, त्याला जर आपण कस्टम यू आर एलमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचा आपल्याला बरेच फायदे होतात. आपल्या चॅनलला एक नवीन ओळख मिळते, ज्याच्या आपल्या ना ज्या नावाचं आपलं चॅनल असतं त्या नावानं आपण यू आर एल सेट करतो, त्याला आपण कस्टम यू आर एल म्हणतो. तर तो सेट कसा करायचा आपण ते पाहू डायरेक्ट तिकडे जाऊन. तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे, आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक मात्र निश्चितपणे करा. या ठिकाणी आपल्याला यूट्यूब संदर्भातली पूर्ण इत्यंभूत माहिती वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहते. तर चला कस्टम यू आर एल कसं तयार करायचा ते पाहू. तर मित्रांनो, कस्टम यू आर एल सेट करण्यासाठी प्रथम क्रोम ओपन करा, क्लिक करून STUDIO दोन नंबरला जे आले स्टुडिओ YouTube.com/channel यावरती क्लिक करा. एक नंबरला शिग नवीन यूट्यूबचे स्टुडिओ यावरती क्लिक करा. तुमच्या नेटच्या स्पीडनुसार थोडंसं हे कमी जास्त होऊ शकतं आहे, थोडी वेळ लागू शकतो. हे अशा पद्धतीने तुमचं चॅनल ओपन झाईल. चॅनल ओपन झाले तर झूम करू नका, बाद दाखवतो तुम्हाला मी. खालून दोन नंबरला जे बटन आहे यावरती क्लिक करा. कस्टमायझेशनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर ही स्क्रीन ओपन होईल. यामध्ये लेआउट, त्यानंतर ब्रँडिंग आणि बेसिक इन्फोवरती क्लिक करा. खाली आल्याच्यानंतर चॅनल यू आर एल तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये जर तुमचं चॅनल 100 दिवस पूर्ण झालेलं असेल, 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले असतील आणि 1 महिना पूर्ण झालेला असेल, तर तुमचं खाली जी तो ऑप्शन आले बघा, सेट अ कस्टम यू आर एल फॉर युअर चॅनल, हे ऑप्शन तेव्हा येतं. जर तो क्रायटेरिया तुम्ही पूर्ण केला नसेल तर या ठिकाणी सेट अ कस्टम यू आर एल फॉर युअर चॅनल ही येत नाही. तर माझे सबस्क्रायबर बी 100 पुढे येतात आणि महिना होऊन गेलेला आहे, त्यामुळं आपणाला हे करता येऊ शकेल. तर आपण यावरती क्लिक करूया, सेट अ कस्टम यू आर एल फॉर युअर चॅनल. आता सध्या ज्याला माझा यू आर एल काय आहे हावर दिसतो येतो, आता आपल्याला हा सेट करायचा आहे. क्लिक केलं. आता क्लिक केल्याच्यानंतर यूट्यूबकडून आपल्यासाठी ऑलरेडी वरी टिक आली आहे बघा, हे टिक आलेलं, हे यू आर एल तुम्हाला जमल का? तर मला हे माझ्यासाठी ओके नसेल तर तुम्ही हे बदलून पण घेऊ शकता. या ठिकाणी दुसरं टिक जे आहे या ठिकाणी तुम्हाला जर आणखीन काही चेंज करून घ्या वाटला तर घेऊ शकता, माझ्यासाठी ओके. तर आपण ह्याला असंच ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर आता खाली इतर गोष्टी आहेत, पण आपल्याला आज पाहिजे फक्त कस्टम यू आर एल आपण सेट कसं करतो. तर या पद्धतीने कस्टम यू आर एल सेट केल्याच्यानंतर या यू आर एलचा इतर कुठलं चॅनल आपल्याला नंतर पाहायला मिळणार नाही, हे थोडक्यात आपण आपल्यासाठी हे झालेलं असतं. तर आता हे झाल्याच्यानंतर ह्याला सेव्ह करण्यासाठी वरल्याकडला पब्लिश हे बटन आहे, पब्लिश बटनवरती क्लिक करून टाका. असा चौक येईल, चौक आल्याच्यानंतर यामध्ये कन्फर्म या बटनाला क्लिक करा. ओके डन, तुमचा कस्टम यू आर एल सेट झालेला आहे. आता ज्या वेळेला तुम्ही चॅनलची कुठलीही लिंक काढाल त्यावेळेला अशा पद्धतीनं कस्टम यू आर एल तुमचा येऊन जाईल.